काय चाललंय का या घरात? सगळेजण असे बघतच राहणार आहेत का? कोणी त्यांना जाऊन थांबवणार आहे का नाही? त्याचं असं आहे श्रीकांत, घराच्या बाहेर जायला त्याला तू सांगितलंस, तूच जाऊन सांग त्याला. नेहा जा काकांना परत घेऊन ये. मी सुद्धा तुला हेच सांगणार होतो, आशुतोष कडनं चूक झाली कबूल, पण त्याची शिक्षा आरतीला कशासाठी? मी तिला घरातनं बाहेर जायला सांगितलं नव्हतं. असं काय करताय? आशुतोष घरातनं बाहेर गेल्यावरती आरती एकटी राहिली असती या घरात? तुम्ही सगळेजण मलाच का? श्रीकांत बोल त्याच्याशी. बोलण्यासारखं अजून काही उरलंय? आरती तू ये कवर चल. नाही काल तू असं म्हणालास की यापुढे तू चांगला वागत असेल आणि मी तुला आणखी एक संधी द्यायला हवी. त्यावर मी विचार केला आणि मला असं वाटतं की तू थांबावंस, घर सोडून जाऊन. हा विचार जर का तू आधी केला असतास तर ही जी काय माझी सगळी शोभा झाली ही तरी झाली नसती. आता यावर मीही असं म्हणू शकतो की ही जी चांगल्या वागण्याची उपरती तुला झाली ती जर आधी झाली असती तर माझ्यावर ही वेळच आली नसती. जाऊ दे, वाद नको. जे घडलंय ते एकदम विसरून जाणं अवघड आहे, तरीही आपण प्रयत्न करूया काय? नाही मला नको थांबूस. मला असं वाटतं मला मला जाऊ दे. काय की जगाचे टक्के टोंडपे खाल्ल्याशिवाय मला तुमची किंमत कळणार नाही. म्हणजे दरवेळेस मी चुका करायच्या तुम्ही सगळ्या लोकांनी त्या सांभाळून घ्यायच्या. मानभावीपणा पुरे झाला. नाही याच्यात काही मानभावीपणा नाही आहे. नाहीतर साले तुला काय आज ओळखतो? तुला माहिती आहे लहानपणापासून मला सगळ्यात जास्त भीती कुठल्या गोष्टीची वाटायची? कुठल्या? तू असा घरात येऊन एकदम शहाण्या मुलासारखं वागायला लागलास ना की लगेच मला कळायचं की तू आत्ता कोणाचं तरी डोकं फोडून आलायस आणि कुणाचे तरी आई वडील आत्ता माझ्याशी भांडायला येणार आहे. दादा आशू प्लीज डोंट डू इट अगेन. पुन्हा असं करू नकोस, मला त्रास होतो. हे देवा परमेश्वरा, तुझी कृपा अपार आहे. तुझ्या कृपेमुळेच हे घर उभं आहे. तुझी कृपा अशीच या घरावर राहू दे. हाय नेहा. हाय. सुरू झाला तुझा क्लास? नाही अजून, पण लवकरच होईल. ए नेहा, काय ग? तुझ्या आशू काकाचं काय झालं ग? काय झालं म्हणजे? नाही, तू म्हणाली होतीस ना की तो घर सोडून जाणार आहे. गेला का ग तो? नाही, आम्ही त्याला जाऊच दिलं नाही. म्हणजे? म्हणजे आम्ही त्याला अडवलं आणि तो थांबला. ही पण बाबा ओरडले असतील ना? नाही, त्यांनीच सांगितलं मला अडवायला. पण का ग, त्यांची तर भांडणं झाली होती ना? हो, पण ती मिटली आपल्यासारखी. ई मग आता ते कधीच भांडणार नाहीत? नाही, माझे बाबा खूप चांगले पण त्यांना काका आवडतच नाही. का ग? काय माहित नाही, पण खरं तर काका पण चांगला आहे. असं कसं? कोणीतरी एक वाईट असल्याशिवाय भांडणं होतच नाहीत. जाऊ दे ग, मला या मोठ्या माणसांचं ना काही कळतच नाही.
आजी काहीच का बोलत नाहीये? तुम्हा सगळ्यांना टेन्शन लागलं का आमच्या भांडणाचं? तर आमचं भांडण मिटलंय आता. हो बाकी काय नेहा, कसा काय चाललाय अभ्यास? असं काय करताय, तिच्या शाळेला सुट्टी नाहीये का? अरे हो खरंच की. आणि अण्णा बरेच दिवस घरात दिसतायत ह्यावेळी. कार्यकर्त्यांचं बोलावणं आलेलं दिसत नाही. नाही बोलावणं आलं होतं, मीच गेलो. बरं वाटत नाहीये का अजून? नाही बरं वाटतंय आता. पण पद्मिनी, मी विचार करतोय, तुझ्याशी मी बोललोही होतो. श्रीकांतने सुचवलं होतं मला, माझं हे सतत घराबाहेर हिंडणं, काम करणं थोडं कमी करत आणावं म्हणतोय मी. काय, तरुणपणी बागकाम करत होतो, करून बघतो, बघूया जमतंय का. चांगली कल्पना आहे, आपल्या घराभोवती भरपूर जागा आहे आणि मी मदत करेन ना तुम्हाला. नाही ना, तसं घडलं तर चांगलंच आहे, पण असं घरात बसून नुसतं बागकाम करून करमेल का तुम्हाला? नाही, मनापासून प्रयत्न करणार आहे मी. एवढंच नाही तर नेहाचा अभ्यास सुद्धा घेणार आहे मी. काय ग, पण आपलं सिक्रेट होतं ना ते, सांगून काय टाकलं तुम्ही? आरती, तुला काही हवंय का? जेवणात लक्ष का नाही तुझं? नाही आहे ना माझं लक्ष. हॅलो, कोण? हा एक मिनिट, कोणीतरी रूपश्री म्हणून आहे. कोण रूपश्री? अहो तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आली होती ती मुलगी, तिचं नाव रूपश्री आहे. हा, तिला एक आर्टिकल छापायचं आहे ज्याच्याकरता तिला आपल्या फॅमिलीचा ग्रुप फोटो हवाय. अरे पण ग्रुप फोटो घेतला होता ना तिने? हो पण त्याच्यात मी नव्हतो. म्हणजे तिच्या एडिटरला माझ्या सकट आपल्या फॅमिलीचा ग्रुप फोटो हवा. हॅलो, हां तुम्ही आत्ता येऊ शकाल का इकडे? नाही कारण आत्ता आमची सगळीच फॅमिली एकत्रच जेवायला बसली. हो एनिवे तुम्ही फोन करा, वेळ घ्या आणि या केव्हाही. ओके, मी बरोबर बोललो ना दादा? नाही माझी काही इच्छा नव्हती तिला पुन्हा एकदा फोटो काढू द्यायची, पण आता तू म्हणालाच आहेस तर ठीक आहे. आवरलं सगळं? सगळं आवरलं. खूप दिवसांनी घर कसं शांत वाटतंय नी. खरंच किती बरं वाटतंय आज. आशुतोषला वेळीच आपली चूक समजली म्हणून बरं झालं, प्रकरण फार चिघळलं नाही. माझ्याही मनात नव्हतं का त्यानं घर सोडून जावं असं, पण तो असा वागला की ठीक आहे. हो पण खरंच मला वाटलं नव्हतं आशुतोष तुमची एवढ्या पटकन माफी मागेल म्हणून. त्याचा तापट आणि हेकेखोर स्वभाव बघता अशक्यच होतं. वेळ आली की माणूस आपोआप सुधारतो, निदान तसं दाखवतो तरी. असं का म्हणता? आशुतोष नक्की सुधारेल. लेट्स होप सो. त्याला पश्चाताप झाला असेल तर तो नक्की सुधारेल. मला खात्री आहे त्याची. मला उलट तुमचीच भीती वाटत होती. तुम्ही एवढ्या पटकन आशुतोषला माफ कराले कोणाला अपेक्षितच नव्हतं. अरे तुम्ही मला समजता काय ग? माझाही भाऊ जाणतो, पण तो कसा वागला? त्याच्या एका घोडचुकीनं कंपनी धोक्यात येऊ शकत. रक्ताचं पाणी करून मी हे वैभव मिळवलं, हे असं एका दिवसात त्यानं. शांत होत, चिडचिड करू नका. पद्धतीने चिडत नाही पण
काय मिळाली का माझी चिठ्ठी? कोण बोलतोय? नाव अशी काय करायचंय तुम्हाला साहेब? चिठ्ठी पाठवली होती ती मिळाली ना तुम्हाला? त्या चिठ्ठीचं पुढे काही केलं की नाही तुम्ही? हे बघ तू, हा हा चिडू नका. त्या चिठ्ठीत मी काही प्रश्न विचारले होते साहेब तुम्हाला. सिंथसायझर आवडला ना तुम्हाला? त्याच्याशी तुला काय करायचं? अरे अच्छा, एकतर मी तुम्हाला सिंथसायझर पाठवायचा आणि वर विचारायचं सुद्धा नाही. अरे मग आडून आणून का बोलतोय? समोर ये ना, अशा चिठ्ठ्या पाठवून आणि फोन करून घाबरणार नाहीये मी. कोणाचा फोन आहे सांगा ना, कोणाचा फोन आहे तो चिठ्ठीवाला? जरा थांब. हॅलो. अहो सांगा ना त्यांना माझं नाव, त्यांनाही कळू दे कोणी पाठवला सिंथसायझर. हे बघ तू, तू समोर ये रे माझ्या. ज्या दिवशी माझ्या समोर येशील ना तेव्हा तुझ्या लक्षात येईल कोणाशी गाठ पडली. हो बघू ना आपण ते, पण बरं का त्या चिठ्ठीचं काहीतरी करा. आणि हो पुन्हा फोन करीनच. बाय. हॅलो हॅलो. काय म्हणाला तू? त्या सिंथेसायझर मध्ये काही मी फेकून देऊ का तू सिंथेसायझर? नेहाला काही काय बोलतेस तू? इतक्या दिवसाने काय बॉम्ब फुटणार त्याच्यात? तरी वापरत पण करतो आवाज म्हणजे ओळखीचा वाटतो. जनरली मी एकदा ऐकलेला आवाज विसरत नाही. कमेन. तुम्ही या ना. आता तू मला बोलणं पाठवलं म्हणल्यानंतर मला यायलाच लागणार नाही का? काही महत्वाच्या कामात होतं का? म्हणजे वेळ मिळाल्यानंतर आला असता तरी चालला असता. अरे या कंपनीत मला कुठलं महत्वाचं काम असतं का? हा असो, काय काम होतं? हो श्रीकांत सरांनी हे तुम्हाला द्यायला सांगितलं होतं. चेक? हो सर, 50,000. ते कुठल्या तरी सावकाराकडून तुम्ही 40,000 लोन घेतले ना ते? 50,000. सॉरी 50,000. तर ते रिपे करून कंपनीच्या चेकबुक मधून तुम्ही जो ब्लँक चेक नेलाय ना तो परत आणून द्यायला सांगितलं. ओके, मी आणतो तो परत लवकरात लवकर आणि दादाला परत करतो. नाही सर, नाही म्हणजे श्रीकांत सरांनी तो माझ्याकडे आणून द्यायला सांगितलं. ओके ओके, नो प्रॉब्लेम, तो मी तुझ्याकडे परत देतो. ओके थँक्स. थँक्स काय म्हणतो सर, इट्स माय ड्युटी. खर तर ही तुझी ड्युटी नाही आहे, पण ठीक आहे. बाय सर. येस सर, मी श्रीकांत सरांना बोललो होतो की हा चेक तुम्हीच अशू सरांना द्या आणि तुम्हीच सांगा, पण श्रीकांत सर मला म्हणाले की तूच दे आणि तूच सांग. काय सांग? ऍक्च्युली सर मलाही हे पटत नाहीये, पण तुम्हाला माहिती आहे आपल्या कंपनीमध्ये रूल इज रूल आणि तो सगळ्यांनाच सारखा आहे. ते सगळं मला माहिती आहे. काय ते लवकर सांग. सर वा, हे 50,000 जे आहेत ते लोन म्हणून ट्रीट केले जातील आणि तुमच्या सॅलरीमधून पर मंथ इन्स्टॉलमेंट कट केली जाईल. शिवाय तुम्ही तो ब्लँक चेक नेलेला आहे तो लवकरात लवकर परत आणून द्यायला सांगितलं आहे. आणि सर श्रीकांत सर म्हणालेत की तुम्हाला लोन ॲप्लिकेशनवर सही सुद्धा करावी लागेल. लोन ॲप्लिकेशन सर. ओके करतो सही मी. सॉरी सर. नाही
तू अजिबात ऑकवर्ड वाटून घेऊ नकोस. एनिवे थँक्स. आफ्टर ऑल रूल इज रूल. आणि थँक्स, मी ऍप्लिकेशन करायच्या आधीच माझं लोन सँक्शन केल्याबद्दल. नमस्कार, मी सानिका. हो, ये ना आती. ये बस ना. चहा घेतेस ना तू? हो. नाही म्हणजे आत्ता नको मला. अगं हो, बसशील तर खरी. बस बोल. तुमच्या लक्षात आलं ना, तुमच्या मुलीला सिंथसायझर शिकवण्यासाठी एक शिक्षिका हवी होती. तुम्ही जाहिरात दिली होती तशी. मी इंटरव्ह्यू. अगं हो, मी ओळखलं तुला. मग कुणी दुसरं ठेवलं का शिकवण्यासाठी? नाही, असं का विचारलंस? नाही, तुमच्याकडनं काहीच रिप्लाय आला नाही म्हणून मला वाटलं की. हो, साहजिकच आहे. म्हणजे तूच शिकव. काय झालं जरा ना, आमच्या घरात थोडी गडबड चालू होती, त्यामुळे तुला कळवताना आलं मला. आणि खरं म्हणजे ना, नेहाच्या बाबांशी माझं बोलणंच होऊ शकलं नाही. आता बोलून घेईन त्यांच्याशी मी. चालेल, पण म्हणजे मला कळवाल ना? उत्तर नाही असलं तरी चालेल. पण अगं नाही कशाला, शिकवणी ठेवायचीच आहे तिला. फक्त केव्हापासून कधी किती वाजता हे सगळं आपण नंतर बोलून ठेवू. थँक्स, थँक्यू व्हेरी मच. हे नेहा, हे गेली मुलगी. या अभ्यासाचा हा सगळा पसारा टाकून कुठे फिरते ही पोरगी? हे नेहा, काय आजोबा कशाला बोलवताय मला? अगं कुठे गेली होतीस तू? मला सिंथेसायझर शिकवायला मॅडम आल्यात. त्या मॅडमनी तुला शिकवायचं की नाही हे एकदा ठरलं की आई सांगेल तुला. हा, चला अभ्यास करा, बघू अभ्यास करा. चला, आज गणित घेणार आहे मी तुझं. हा, वाज बघू गणित काय. एका हौदाला 3 तोट्या आहेत. पहिली तोटी सोडल्यावर हौद 4 तासात रिकामा होतो. दुसरी सोडल्यावर 5 तासात रिकामा होतो. तिसरी सोडल्यावर 6 तासात रिकामा होतो. जर तिन्ही तोट्या एकाच वेळेला सोडल्यात तर हौद किती वेळात रिकामा होईल? कसली गं गणित आहे तुमची? कोण लिहितो कोण तुमची ही पाठ्यपुस्तक? त्यांना छापायला हवंय जरा एकदा. अरे 70% गावांमध्ये प्यायला पाणी नाहीये. गुरंढोरं टाचा घासून मरतायत आणि तोट्यात पाणी घेतले सोडताय. आजोबा मी काय करू त्यात? काय करू म्हणजे? बरोबर, तू काय करणार म्हणा? सोड गणित, सोड. नाही, मी अधून मधून तुझा अभ्यास घेईन म्हणून. पण मला वाटत नाही ते सहज शक्य होईल. सोड तू. हॅलो, खरं सांगू का, मला भ्याड लोकांशी बोलायला बिलकुल आवडत नाही. अरे हिम्मत असती तुझ्यात तर आतापर्यंत समोर आला असतास. ये ये ये, आज ये, उद्या ये, तुला वेळ असेल तेव्हा ये. ये आता बास झालं, पुष्कळ ऐकून घेतलं मी. कर ना मला पुरता बर्बाद करून टाक. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कोणी बर्बाद करतो म्हटलं ना की बर्बाद करण्यासाठी इनामदार फूड ही काही किरकोळ कंपनी नाही, कळलं? ये ये, आज ये, उद्या ये. कमी येऊ कुठं तर तसं सांग. ये ये, मी ऑफिसमध्येच असतो. बाय.